आय गेस स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. फर्स्ट ब्लॉग आहे माझा, जुना चॅनल माझा 2 दिवसापूर्वी डिलीट झाला, त्याला काहीतरी कॉपीराईट स्ट्राईक बसल्या. जाऊ द्या, आता झालं तो झाला. त्यांना मी भरपूर मेल पण केले, पण त्यांचा रिप्लाय आलेला. ते बोलले की काय आता करू नाही शकत आपण. भरपूर त्यांना मेल केले, काहीतरी कॉपीराईट स्ट्राईक बसलेला चॅनलला. 2 वेळा त्यांनी काहीतरी आपलं वॉर्निंग केली, त्यांचं काय एकदाच काहीतरी रिप्लाय आला. नंतर मी पण काय एवढं लक्ष दिलं नाही, बोललो आपलीच काहीतरी चुकी असेल. पण मी माझे ओन कंटेंट करायचो, शॉर्ट व्हिडिओ. आत्ता आपण ब्लॉग स्टार्ट करणार आहोत, फक्त कोकण एक्सप्लोर आणि काय असतील कोकणातल्या घडामोडी वगैरे त्या तुम्हाला सांगत जाईल. तर आधी सपोर्ट केला तसंच सपोर्ट करा. तो चॅनल आपला 2-3 महिन्यात मॉनिटाईज झाला असता, पण जाऊ द्या. आता चांगला वॅश टाईम पण झालेला, व्ह्यू पण चांगले आहे याचे. पण जाऊ द्या, आता काय बोलतात ना इथे. आता मी जिथे आहे तिथे एक डोंगर आहे, तुम्हाला दाखवतो. तो डोंगर दिसतो त्याला जनीचा डोंगर बोलतात. तुम्हाला दाखवतो पूर्ण. इथे महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो, नाहीतर मग एवढं कोण इकडे जात नाही. तिकडे थोडी वस्ती आहे, तिकडे पण नेमकेच लोक राहतात. तुम्हाला दाखवतो तो पूर्ण डोंगर, जनीचा डोंगर बघू शकता. खूप भारी डोंगर आहे, पूर्ण पायथ्यापर्यंत त्याच्या गाडी जाते, पण तिथून वरती चालत जावं लागतं. मी काहीतरी 1 वर्ष गेलो, नंतर काय मी गेलो नाही, पण ह्यावर्षी आपला जायचा प्लॅन आहे. गेलो तर आपण नक्की व्हिडिओ करूया. चला आता जाऊया पुढे, काय एक्सप्लोर करायला भेटेल तेवढं तुम्हाला दाखवेल. आत्ता आपला जो हा चॅनल आहे तो फक्त एक्सप्लोरिंगचाच आहे, तुम्हाला जितकं चांगलं चांगलं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी. इकडे मागे बघू शकता काय अवस्था झाली झाडांची. शॉर्ट सर्किटमुळे वन वे लागू शकतात हे आपण समजू शकतो, पण काय काय लोक उगाच आपले मस्ती म्हणून वन वे लावून देतात, त्यामुळे तुम्ही बघू शकता झाडांची अवस्था काय होते. त्यामुळे कधी असं करू नका, आपल्यालाच सावली भेटणार आहे याची, आपल्यालाच बेनिफिट आहे, मुख्य प्राण्यांना बेनिफिट आहे. त्याच्यामुळे मुद्दामून वन वे कोणी लावू नका, ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. हाच निसर्ग तुम्हाला पावसाळ्यात मस्त हिरवागार दिसेल तेव्हा पण आपण व्हिडिओ करूया. तर चला जाऊया आता पुढे, एक्झाम आहे आपली, पण व्हिडिओ स्किप करू नका. पेपर संपला आहे, आता चाललो आहे परतीच्या मार्गावर म्हणजे घरी. आज मॅथ 2 पेपर होता, बऱ्यापैकी गेला चांगला. तर चला जाताना काय भेटलं तर आपण एक्सप्लोअर करूया. आता मी आहे पौर गावाच्या इथे आहे. इथे ह्या गावचा आत्ताचा डॅम बांधला आहे, तुम्हाला डॅम दाखवतो. आधी आपली बाईक पार्किंग केले, मागच्या वर्षी डॅम बांधला आहे. त्या डॅमचा एक पौर गाव आणि साईडच्या 7-8 गावांना तर भरपूर फायदा झाला आहे. दाखवतो तुम्हाला, तितका क्लिअर दिसणार नाही, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हा बघू शकता डॅम, पाणी त्या साईडला अडवलं आहे, तिकडे तर आपलं जाता येणार नाही. तिकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि आजूबाजूला जी गुरं असतात म्हणजे गाय बैल, त्यांना खूप फायदा होतो पाणी वगैरे पियाला. आणि ह्या धरणामुळे साईडच्या गावांना पण भरपूर पाणी आता अवेलेबल झालं आहे, कारण पहिलं इथं जरा पाण्याचा तुटवडा होता. त्या साईडला बघू शकता विहीर आहे, तिकडे आता जायला रोड आहे की नाही माहिती नाही. आणि विहिरीच्या साईडला मोटर आहे. चला निघूया आता घरी. चालू आहे घरी, संध्याकाळचे वाजले 6. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. जुनं चॅनल गेलं तर गेलं, पण आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. चलो टाटा, बाय बाय.